Hello student, today I will teach to you the next point in the halogen derivative chapter is nomenclature of halogen derivative. You know that in the nomenclatures, the organic compounds are named by two ways. First is the common system, second is the IUPAC system. The IUPAC system and common system madhe apan halogen derivative nav kasa lihaycha te aaj apan pahnar ahot. तर कॉमन सिस्टम मध्ये काय करायचं माहिती आहे का आपल्याला माहिती आहे आर बॉन्ड एक्स ला आपण काय म्हणतो आपण आर बॉन्ड एक्स ला आर म्हणजे अल्किल ग्रुप एक्स म्हणजे हॅलाइड म्हणून सुरुवातीला अल्किलचं नाव लिहायचं नंतर हॅलाइड शब्द लावायचा लक्षात आणि ऑरोमॅटिक वर जर आपल्याला काय असेल हॅलोजन ऍटम जोडलेला असेल तर त्याला काय म्हणायचं आरायल हॅलाइड ला आपण काय म्हणतो आरायल हॅलाइड ऑरोमॅटिक हॅलाइडला आणि याला काय म्हणतो आपण अल्किल हॅलाइड लक्षात कॉमन सिस्टम मध्ये नाव लिहिताना आधी कोणताच नियम वापरत नाही आपण फक्त आपण काय वापरतो सुरुवातीला अल्किल ग्रुपचं नाव लिहा नंतर शब्द हॅलाइड लावा क्लोराईड ब्रोमाइड आयोडाइड या पद्धतीने आणि ऑरोमॅटिक मध्ये बेंझिन आरायल हॅलाइड नाव लिहा आधी आरायल ग्रुप नंतर हॅलाइडचं नाव बेन्झाइल क्लोराईड बेन्झाइल ब्रोमाइड या पद्धतीने एवढंच लक्षात ठेवायचं तर उदाहरण पाहू आपण एक कॉमन सिस्टीम मध्ये CH3 CH2 Br इथं अल्किल ग्रुप कोणता आहे इथायल आहे इथायल ब्रोमाइड हे कॉमन नेम आहे लक्षात दुसरं उदाहरण पाहू ऑरोमॅटिक मध्ये बेंझिनला आपण जर ब्रोमोन जोडला तर काय होईल बेन्झाइल आरायल बेन्झाइल करते बेन्झाइल ब्रोमाइड कॉमन नेम बरोबर म्हणजे कॉमन सिस्टीमचं नाव लिहिताना फक्त सुरुवातीला अल्किल ग्रुपचा किंवा आरायल ग्रुपचं नाव लिहून त्यानंतर कोणता शब्द टाकायचा हॅलाइड शब्द टाकायचा समजलं इन कॉमन सिस्टीम हाऊ टू राईट द कॉमन नेम्स ऑफ द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह इन केस ऑफ ऍलिफॅटिक कंपाऊंड फर्स्ट राईट द नेम ऑफ अल्किल ग्रुप अँड देन राईट द वर्ड हॅलाइड understand and in case of aromatic compounds first write the name of aromatic that is in the form of aryl and then add the word halide for example CH3CH2Br the common name is ethyl because CH3CH2 means the alkyl group one hydrogen atom less than the alkyl it's called the alkyl ethyl Br means bromide here benzene benzyl bromide understand but in IUPAC system some rules are used though the first rule is the select the longest continuous chain of carbon atom containing the halogen atom here सुरुवातीला दिलेल्या मॉलिक्यूल मध्ये लॉन्गेस्ट चेन घेऊन त्याच्यामध्ये हॅलोजन ऍटम असला पाहिजे देन राईट इट्स रूट नेम म्हणजे अल्किनचं नाव लिहायचं सिलेक्ट केल्यानंतर नंतर त्या कार्बनला नंबरिंग द्यायचं सिलेक्ट केलं चेनला पण हॅलोजन ऍटमच्या कार्बनला कमीत कमी नंबर आला पाहिजे लक्षात यामध्ये सुरुवाती लक्षात ठेवा आयपी सिस्टीम मध्ये त्याला हॅलो अल्किलला कसं आधी हॅलाइडचं नाव द्यायचं हॅलो अल्केन आणि याला हॅलो आरीन हॅलो अल्केन हॅलो आरीन या पद्धतीने आपण त्याचं कन्वर्सिंग करायचं आयपी सिस्टीम मध्ये म्हणजे या ठिकाणी हॅलोजन ऍटम हा फंक्शनल ग्रुप न गृहित धरता तो सबस्टिट्यूट म्हणून गृहित धरायचा म्हणून हॅलो लिहायचं सबस्टिट्यूट करायचं नंतर पॅरेंट नेम लिहायचं आपल्याला आयुपीचे नाव मिळतं लक्षात तर आपण साधे उदाहरण पाहू याचं आयुपीचे नाव लिहू आपण त्याचं पहा हॅलो ग्रुप कोणता जोडलेला आहे ब्रोमाइड म्हणजे याला काय ब्रोमो किती कार्बन ऍटम आहेत पहा एक दोन ब्रोमो इथेन हॅलो अल्किन याचं आयुपीचे नेम काय होईल याचं आयुपीचे नाव बेन्झाइल ब्रोमाइडचं ब्रोमो बेन्झिन ब्रोमो बेन्झिन कळलं हॅलो आरे हॅलो आलकिन कसं करायचं या पद्धतीने आपण आयपीच नावचे सगळे उदाहरण घेऊ आपण तर त्या ठिकाणी आपण अकरा जेवढे नियम पाहिले आयपीच मध्ये ज्या विद्यार्थ्यांना आयपीचे रूल माहित नाहीत आणि डिटेल आपल्याला पाहायचं असेल तर मी अल्केने चॅप्टर मध्ये तीन व्हिडिओ केले आयपीसी नॉमेनक्लेचरचे तीन पार्ट मध्ये ते तीनही पार्ट व्हिडिओ तुम्ही अल्केनचे सविस्तर ऐकून घ्या
म्हणजे तुम्हाला हा पॉइंट नंतर क्लिअर समजेल. तरी मी या ठिकाणी ओझरत घेऊन टाकणार आहे. देन टेक द नेक्स्ट एक्झाम्पल, CH3, CH2, CH2, CH3, राईट? इट आयुपीएससी नेम. व्हॉट इज द फर्स्ट रूल? सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंट्रीशन ऑफ कार्बन आयटम कंटेनिंग द हायड्रोजन आयटम. देन गिव द नंबर टू द कार्बन आयटम सच ए वे, हायलोजन कार्बन आयटम इंडिकेट्स द लोवेस्ट पॉसिबल नंबर, व्हेरी इम्पॉर्टंट. देन राईट द फर्स्ट प्रिटीज द नेम ऑफ हॅलोज इन द फॉर्म ऑफ हॅलो अँड राईट इट्स रूट नेम. वी गेट अ आयुपीएससी नेम. सी हियर, या ठिकाणी पाहतो मी, आधी सिलेक्ट कार्बन चेन करायची, 1, 2, 3, 4, 5 पाच आहेत, म्हणजे पाचला आपण काय लिहितो? पेंट, बरोबर आहे, रूट नेम. या ठिकाणी हॅलोजन, हिअर हॅलोजन कन्सिडर इज अ सबस्टिट्यूट नॉट अ फंक्शनल ग्रुप, यू रिमेंबर, व्हेरी इम्पॉर्टंट. बाकी चला आपण फंक्शनल ग्रुप कन्सिडर करतो, पण हॅलाइडला आपण काय करायचं आहे? हॅलो करायचं आहे, सबस्टिट्यूट प्रिफिक्स करायचं त्याला. म्हणून आता नंबरिंग द्यायची, आता कुणी कोण द्यायची? कोण द्यायची नंबर, कारण हॅलोजन आयटमला कमीत कमी नंबर आला पाहिजे, 1, 2, 3, 4, 5. दोनला काय जोडलेलं आहे? 2 bromo. कोणता बॉन्ड आहे याच्यामध्ये? सिंगल बॉन्ड आहे, म्हणून फंक्शनल ग्रुप काय? तर पेंटेन, 2 bromo पेंटेन. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. काय घ्यायचं पाहिजे? आता चेन कती पाहिजे? 1, 2, 3, 4, 5 असे पाच आहेत, असे 1, 2, 3, 4, 5, 6 अशी चेन मोठी आहे. पहा लक्षात, नंबरिंग घेताना कुणी द्यायचं? 1, 2, 3, 4. एकूण नंबर हॅलोजन चार नंबर येते, एकूण 3 येते, 1, 2, 3, 4, 5, 6. सहाच ग्रुप नेम काय येईल? आपल्याला माहिती आहे, हेक्स, बरोबर आहे. हॅलोजन आयटम कुठं जोडलेला आहे पहा, वेर इज द अटॅच हॅलोजन आयटम? हॅलोजन आयटम इज अटॅच टू थर्ड कार्बन आयटम, देन राईट इट्स प्रॉपर नंबर, प्रिफिक्स द नेम ऑफ हॅलाइड. 3 chloro. विच बॉन्ड इज प्रेझेंट इन द चेन? सिंगल बॉन्ड, देअरफॉर हेक्सेन. अंडरस्टँड? नेक्स्ट CH3 CH2 double bond CH CH2. What is the IUPAC name here? You see here, double bond and halogen atom is present. Halogen atom considered as a substituents. बरोबर आहे, तर आप सबस्टिट्यूट पकडायचे. म्हणून नंबरिंग देताना डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्या कार्बनला कमीत कमी नंबर आला पाहिजे. अच्छा, किती कार्बन आयटम आहेत? 1, 2, 3 प्रोप रूट नेम. 3 lakh प्रोप लिहितो आपण, आपण अभ्यास केला. त्यानंतर ब्रोमिन कुठे जोडलेला आहे? नंबरिंग द्या. नंबरिंग इथून द्यायची नाही, आपला रूल काय? हॅलोजन आयटम म्हणजे लोवेस्ट पॉसिबल नंबर. बट व्हेनेव्हर द डबल ऑर ट्रिपल बॉन्ड इज प्रेझेंट इन द चेन, देन डबल अँड ट्रिपल बॉन्ड कार्बन आयटम इंडिकेट द लोवेस्ट पॉसिबल नंबर, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. म्हणून काय करायचं? नंबर इकून द्यायची, 1, 2, 3, 3 bromo. Which painting? One painting. Propene. Or it is also written like this. 3 bromo. Prop 1 ene. Both is correct. 3 bromo. 1 propene or 3 bromo prop 1 ene. Understand? Next example. Take the aromatic. Here, bromine is attached on 2 positions. You remember, in case of benzene or aromatic compound, they have 3 positions. Artho, meta and para. The functional group attached to the carbon atom give the first number. 1, 2, 3, 4, 5, 6. 1 and 4 position is called as the artho position. 2 and 6. 1 and 4 is called as a para.
para indicate the P. 2 and 6 are called ortho, indicated by O. And 3 and 5 positions called like the meta, which is given by small m. Understand? Put the bromine first tiny four la. Artho, para, meta, these words are used in common system, not in IUPAC system, remember. Therefore, what is the IUPAC name here? IUPAC name of compound is the, give the number to the benzene ring, 1, 2, 3, 4. 1, 4. If the two group is attached same, then use the prefix di. 1, 2, dibromo. Benzene. Understand?